हा सत्कार सोहळा संपन्न होत असताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण ज्या विद्यार्थ्याला ज्या मुलाला नेहमी औरंगाबादला जाऊन तो काय करतो काय करतो असं म्हणत बऱ्याचदा बोलत होतो, तोच मुलगा आज या ठिकाणी काय करतो याचं पूर्णपणे दर्शन झाल्यामुळं खरोखर इतका आनंद झालेला आहे. त्या आनंदाच्या भरामध्ये मला पण वाटतं इथं दोन शब्द बोलावं आणि इथं आलो आल्यानंतर काय बोलावं खरं तर समजेना एवढा मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे. तर या मराठीच्या संपादक असलेले आपले नारायण राव यांना मी सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा असतो आणि त्याला तो चालतो, चालायला लागल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांना एवढा आनंद होतो आणि एवढं त्याला त्यांना खात्री पडते की हा मुलगा खरंच म्हणजे चालणारच आता याच्या पुढे, कारण तो काही अपंग वगैरे तर नाही ना याची खात्री त्याला पडते. आणि या ठिकाणी सुद्धा आम्हाला कुटुंब म्हणून कुटुंबीय म्हणून पाडवासी म्हणून आम्हाला असं वाटतं की नारायण खरंच आता तू यापुढे चालणारच आहे मागे येणारच नाहीये एवढा आत्मविश्वास निश्चितच या ठिकाणी आम्हाला आलेला आहे. या ठिकाणी बऱ्याचदा त्यांचे वडील आणि आम्ही म्हणजे आमचे मोठे बंधूच आहे त्या ठिकाणी ते नेहमी मला या ठिकाणी म्हणायचे की आपला जो नारायण आहे ना तो खरंच मी सांगतो तो त्याला की तू डी एड कर असं कर तसं कर शिक्षण घे, पण त्यांचं काय डोक्यात भरलं की तर काहीतरी चॅनलचेच गप्पा मारत राहतो असंच नाही मी म्हणायचे. परंतु मी त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की या कार्यक्रमामुळे आज तो ज्या ठिकाणी फिरत होता तो ज्या ठिकाणी इकडं तिकडं फिरत असं वाटत होत तर तो कुठं फिरत नव्हता तर तो एका सुयोग्य असा योग्य त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याच एक फळ आपल्याला या ठिकाणी दिसतंय.